या गुंडांचा त्या युवतीवर डोळा होता. दंगलीच्या कल्लोळाचा फायदा उठवावा आणि या युवतीची आबरू लुटावी असा भेद त्यांनी आखला. आणि दंगल टाइम जोमात असतानाच रात्रीच्या 12:30 वाजता काळोख चिरत हे सगळे त्या युवतीच्या घराच्या दिशेनं सरकू लागले. बघता बघता दारावर धडका पडू लागल्या. आपली युवती बावरली, शहरली, घाबरली. खिडकीतनं बघितलं, गुंड दिसले. इरादा ध्यान आला, जशी जीवाच्या आकांताने पळत सुटली. मुंबईच्या रस्त्यावर रात्री 12:30 बेबानपणे पळते. गुंड पाठलागावर आहे, तिला कळून चुकलं या गुंडांच्या तावडीत तर सापडलो तर आपल्या अप्रूची लखतर इथं रस्त्यावर चांगली जातील. बेभान पळतीये, जीवाच्या आकांताने काळोखरा धावतीये. धावता धावता एका पोळात शिरली. पोळातल्या एका घरात तिला उजेड दिसला. दफापत्या उरानं दारा पुढे आली. दार ठोठावलं, दार उघडलं गेलं. दारात उभा होता ऐन तिशीचा एक हिंदू युवक. दारात मुसलमान युवती पाहिली, त्याला आश्चर्य वाटलं. बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची. ही मुलगी मुसलमान, मग एका हिंदूच्या दारा पुढे कशी? त्याने विचारलं काय हवंय. ती युवती म्हणाली, काही गुंड माझ्या पाटला गावर आहेत. एका रात्री पुरता मला आसरा मिळेल का? नाही. मी स्वतः दाराशी राखण करत राहतो रात्रभर. ते गुंड परत येणार नाही, तुला त्रास देणार नाही, दिनगोर राहा. ती युवती झोपी गेली. हा दाराशी राखण करत बसला. ते गुंड परत येणार नाही, त्या युवतीला त्रास देणार नाहीत. पण राखण करता करता डोक्यात विचार आला, बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची. ही मुलगी मुसलमान, मी हिंदू. मी एका हिंदूच्या घरात तिने आसरा मागितलाच कसा? तिला भीती नाही का वाटली? आणि ते गुंड तिची अब्रू लुटायच्या उद्देशाने तिच्या पाठलागावर आहेत. मीही घरात एकटाच आहे, मीही तरुण आहे. मनात आणलं तर आता या क्षणी इथंच या युवतीची अब्रू मी लुटू शकतो. हिला माझ्या तावडीतनं वाचवणारही कुणी नाही. मग कुठल्या भरोशावर माझ्या घरात तिने चिंत थांबली? रात्रभर विचार केला, उत्तर मिळालं नाही. सकाळ झाली, ती युवती जायला निघाली. जाताना तिनं आभार मानले, न राहून यानं विचारलं. बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची. तू मुसलमान, मी हिंदू. मग माझ्या घरात आसरा कसा मागितलंस? ते गुंड तुझी आपरू लुटायच्या उद्देशाने तुझ्या पाठलागावर होते. पण मी घरात एकटाच आहे, मीही तरुण होतो. मनात आणलं असतं तर रातोरात मीही तुझी आपरू लुटू शकलो असतो. तुला माझ्या तावडीतनं वाचवणारही कुणी नव्हतं. मग कुठल्या भरोशावर माझ्या घरात थांबलीस? त्यावेळी युवती म्हणाली, त्या गुंडांच्या तावडीतनं सुटण्यासाठी बेबानपणे मी पळत होते. मुंबईच्या रस्त्यावरनं सैरा वैरा धावत होते. धावता धावता या पोळात शिरले. पोळातल्या तुझ्या घरात मला उजेड दिसला. दपापत्या उरानं मी दार आपुढे आले. पण दार ठोठवायच्या अगोदर तुझ्या घराच्या उघड्या खिडकीतून मी आत डोकावून बघितलं तर तुझ्या घराच्या भिंतीवर मला शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. आणि मगच मी दार ठोठावलं. कारण मला माहिती आहे, ज्या घरात शिवाजींचा फोटो आहे त्या घरात कोणाच्याही अब्रूला धोका नाही. गेल्या 350 वर्षानंतरही माझ्या राजाबद्दल जनमानसांच्या मध्ये जी प्रतिमा आहे ती ही प्रतिमा आहे. शिवाजी राजे स्मरणात आहेत ते एवढ्यासाठी, त्यांचा जय जयकार आहे तो एवढ्यासाठी.